मला काय वाटतं आशुतोष, त्या दिवशी सुद्धा वहिनींनी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की रणजित पाटलांना एमडी करायची त्यांची अजिबात इच्छा नाहीये. तिच्या मनात एक असतं, ती बोलते दुसरंच. ती घरात कशी वागते याच्यावर तिला जज करणं सोडून दे, कळलं ना? जा बघ कोण आलाय. मला एक सांगा आशुतोष, तुम्ही दोघं भांडून काय मिळवणार आहात? एक्झॅक्टली, मी तुला दुपारपासून हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय. नाही पण मला तरी सुद्धा असं वाटतं की पद्मा वहिनींना तुम्ही अगोदर कल्पना द्यायला हवी होती. सकाळी सुद्धा ती मला सांगत होती की तिची अवस्था कशी कोंडीत सापडल्यासारखी झाली म्हणून. हो पण त्याचबरोबर मी तुला हेही सांगत होते की तू राजीनामा द्यायची काही गरज नाहीये म्हणून. हो पण तू हे स्पष्टपणे नाही सांगितलंस मला. तुला दुसरा कुठलाच उपाय सुचला नाही म्हणून तू माझ्यावर चिडचिड करत होतीस, माझ्यावर आणि नेहावर. अरे मग माझ्या तोंडावरती राजीनामा फेकून निघून जायचं होतंस ना, हडपांकडे द्यायची काय गरज होती?